नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण ह्या प्लॉटमध्ये पाहतात हा जुकनीचा प्लॉट आहे. व्यवस्थित पाहिलं तर हे एक भोपळ्याचे किंवा आपल्या काकडीसारखीच आहे. दिसत असाल तर याची थोडक्यात माहिती आपण ह्या सारांकून घेऊया. तर कंपनीचं नाव काय? जेनको सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचा हा जुकनीचा केव्हीके मधील प्लॉट आहे. तर ते सर आपल्याला थोडक्यात माहिती देत आहे, सांगा सर. तर बऱ्यापैकी लोकांना ज्ञात आहे किंवा अजूनही ज्ञात नाही अशी ही झुकिनी म्हणून ओळखली जाते. आणि जर साध्या भाषेत मराठी सांगायला गेलं तर एक चायनीज काकडी या नावाने याचा उल्लेख केला जातो. तर जी आपण पिवळी व्हरायटी जी बघतायत पिवळा कलरचा जो, तर ही व्हरायटी आहे हिनाटा. आणि यात दोन कलर येतात, पिवळा आणि हिरवा. तर ही पिवळा आहे तो हिनाटा आणि हिरवा आहे तो कायो. तर ह्याची जी मार्केटेबल जी साईज आहे ती साधारणपणे 220 ते 200 ग्रॅमपर्यंत जे फ्रूट वेट आहे ते मार्केटला सफिशियंट आहे. आणि हे जे आहे ते फूड मॉल आणि जे पुणे मुंबई असे मेट्रो सिटीचे मार्केट आहेत ते वाढत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये फायबर कंटेंट आणि विटॅमिन जास्त असल्यामुळं ह्याचा उपयोग जास्तीत जास्त म्हणजे खेळाडू असतील किंवा बॉडी बिल्डर्स असतील किंवा जे काही डाईट प्लॅन करतात आहे त्यांना हा रेफर जास्त करण्यात येतो. आणि हे दोन्ही म्हणून पण सॅलड म्हणून पण खाल्लं जातं. आणि त्याचा एक दुसरा उपयोग असा होतो की भाजीसुद्धा करून खाल्ली जाते. त्याच्यामुळे साधारणतः लागवडीपासून किती दिवसामध्ये येते? रोप लागवडीपासून साधारणपणे 40 ते 45 दिवसात पहिलं उत्पन्न चालू होतं. त्याच्यानंतर 45 दिवसापर्यंत आपण तोडा घेऊ शकतो. दर 2 दिवसाआड त्याचा तोडा होतो. म्हणजे साधारणपणे कमीत कमी याचं उत्पन्न 8 ते 10 टनापर्यंत आपण घेऊ शकतो. एकरी रोपांची संख्या किती असते? एकरी रोपांची संख्या साधारणपणे 4,800 ते 5,200. आणि कलम जर घ्यायचं म्हणजे कलमाचा रेट काय असतं रोपाच्या? रोप जर ह्याचं काय आहे की मुळता हे बियाणं बाहेरचं असल्यामुळे ह्याचं बीची जी रक्कम आहे किंवा किंमत आहे तीच महाग आहे. त्यामुळं जर साधारणपणे घ्यायचं म्हणलं तर 4.5 ते 5 रुपयापर्यंत रोप बसते. साधारण किती दिवसात रोप असते? किती दिवसात रोप असते? साधारणपणे जर विचार करायला गेलं तर 17 ते 18 दिवसात रोप लावणे योग्य तयार होतं. आणि मार्केट रेट काय आता सध्याच्या काळात पाहिलं तर आजचा जर हिशोब करायला गेलं तर आज 45 रुपये रेट चालू आहे जुकनीचा. मुंबईमध्ये हिरवा आणि पिवळ्याचा कसा काय वेगळा आहे? हिरव्याला जरा रेट कमी असतो, पिवळ्याला अट्रॅक्शन असल्यामुळे जरा. पुणे मार्केटला काय रेट आता म्हणजे आज? पुण्याला जर म्हणायचं गेलं तर 35 ते 37 च्या दरम्यान रेट चालू आहे. आता ह्याचं जर रोप घ्यायचं म्हटलं तर कुठे भेटणं रोप? त्याचं काय आहे की बुकिंग हे नगण्य प्रमाणात केलं जातं, त्याच्यासाठी तुम्हाला बुकिंग करूनच घ्यावं लागेल. ते रोप बुकिंग करूनच ना? बुकिंग करूनच घ्यावं लागेल. ओके. तर मित्रांनो पहा, हे असं जुकनीचं हे फळ आहे, एक प्रकारची भाजी सलाड, कसंही आपण ह्याला आहारामध्ये यूज करू शकतो. तर हे भाजी कशी वाटली किंवा हे पीक कसं वाटलं हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद सर. धन्यवाद.